नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आलो मॅथ्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या व्हिडिओ पाहण्यापूर्वी सुरुवातीला आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, तसेच आपल्याला व्हिडिओ आवडल्यास ती लाईक करा विसरू नका. आणि दुसऱ्या पुढील विद्यार्थ्यांचा भविष्य जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर ती व्हिडिओ नक्की शेअर करा विसरू नका. तर आज आपण गणित भाग 2 यामध्ये त्रिकोणमितीचे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा आपण या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया की त्रिकोणमिती प्रकरण. त्रिकोणमिती प्रकरण म्हटलं की मुलांच्या चेहऱ्यावरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की हा प्रकरण सगळ्यांना आवडीचा विषय बनलेला असतो, की हा प्रकरण जे आहे ते कुठेतरी कठीण वाटत असते, परंतु तसं विचार केला, त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला, समजून संकल्पना घेतल्या तर तेच प्रकरण अतिशय सोपं आणि सोडवायला सुद्धा अतिशय सोपं जाऊ शकते आणि तुमच्या आवडीचं प्रकरण म्हणून त्याकडे पाहिलं जाऊ शकते. म्हणूनच हा प्रकरण असं काय आहे की जे तुम्हाला कठीण वाटते आणि ते कठीण वाटल्यामुळे तुम्हाला तो विषय आवडीचा होत नाही, तर अशा ह्या प्रकरणाचा आपण आता अभ्यास करणार आहोत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे त्रिकोणमिती. जे त्रिकोणमितीचे प्रकरण आहे त्या त्रिकोणमिती प्रकरणामध्ये तीनच गोष्टी महत्वाच्या, त्यामध्ये त्रिकोणमिती गुणोत्तर, त्यानंतर त्रिकोणमितीय जे गुणोत्तर आहे त्यामध्ये सहसंबंध, आणि तिसरं म्हणजे त्रिकोणमितीय नित्य समानता. हे तीन कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या तर नक्कीच हे जे प्रकरण आहे ते तुम्हाला सोपं आणि आवडीचं होऊ शकते. तर चला आता आपण 6.1 याचा अभ्यास करणार आहोत की जर साईन थीटावर 725 असेल, कॉस थीटावर टॅन थीटाच्या किमती काढायला सांगितलं आहे. बरोबर, बघा यापूर्वी मी सांगितलं की तीन गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्यामध्ये एक नित्य समानता, परस्पर सहसंबंध आणि गुणोत्तर. या तीन गोष्टी जर तुम्हाला येत असतील हे प्रकरण नक्कीच तुमच्यासाठी सोपं जाऊ शकते आणि तुम्ही परीक्षेला नक्कीच यावर आधारित जी उदाहरणं असताना ती सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकता. म्हणूनच या ठिकाणी साईन थीटा दिलेलं काय आहे ते महत्वाचं आहे. सुरुवातीला काय दिले, साईन थीटा बरोबर 725 ही किंमत दिलेली आहे. आता काढायला काय सांगितलं, कॉस थीटा आणि टॅन थीटा. मग आपल्याला जे उत्तर काढायचे त्याचा आणि दिलेल्याचा काय संबंध आहे का तो शोधायचा. सुरुवातीला कुठल्याही दिलेल्या बाबीचा आणि काढायला सांगितलेला घटकाचा यांचा काय संबंध आहे का ते शोधायचं. जर त्या ठिकाणी संबंध जुळत असेल तर त्या नित्य संबंधाचा त्रिकोणमिती गुणोत्तर सहसंबंधाचा विचार करून त्या ठिकाणी आपण सूत्र लिहायचं आहे. मग पाहूया आपण या ठिकाणी की साईन थीटा म्हटलेला आहे. बरोबर, मग साईन थीटा आणि कॉस थीटाचा काय सहसंबंध आहे का, आहे. कशाची प्रमाणा की साईन थीटा आणि कॉस थीटा यांच्या गुणोत्तराचा जो गुणाकार, सॉरी साईन थीटा आणि कॉस थीटा यांचा गुणाकार जो आहे तो बरोबर किती आहे, 1. म्हणजे कसा, साईन वर्ग थीटा, साईन वर्ग थीटा बरोबर अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. साईन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा बरोबर किती आहे, 1. आता या नित्य समानतेचा वापर करून आपण कॉस थीटाची किंमत काढणार. ती कशी, तर बघा या पूर्ण नित्य समानतेमध्ये कॉस थीटा वर्ग आहे म्हणजे कॉस थीटाची नक्कीच किंमत निघू शकते. दिलेली किंमत साईन थीटाची आहे म्हणजे त्यावरून आपण कॉस थीटाची किंमत ही सहजरित्या काढू शकतो. मग साईन वर्ग थीटा, साईन वर्ग थीटा बरोबर किती, 725 अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. मग 725 वर्ग बरोबर 7 वर्ग किती आहे, 49. 25 चा वर्ग जो आहे तर 625 अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर काय केलं, फक्त या ठिकाणी वर्ग घेतला, 7 वर्ग किती आणि 25 वर्ग. त्या ठिकाणी कॉस वर्ग थीटाचीच किंमत काढायची, म्हणून त्या मूल्याची डाव्या बाजूला ठेवून कुठल्याही किमतीची किंवा कुठल्याही घटकाची किंमत काढायची असेल ती बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला ठेवणं आपल्याला अपेक्षित असेल, जेणेकरून जी किंमत आहे ती उजव्या बाजूला काढणं सोपं जाऊ शकतो. म्हणूनच कॉस वर्ग थीटा हे डाव्या बाजूला ठेवणं अपेक्षित आहे. म्हणूनच 49 625 अधिक हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे पक्षांतर केल्यानंतर वजा करणार, म्हणून कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा 49 625. 625 इथे यांचा गुणाकार 625 ते 625 आणि यांची वजावटी बनते, म्हणजे 625 49 मधून 49 गेले तर किती राहणार, 576. आता 576 इकडे काय, कॉस वर्ग थीटा बरोबर, इकडे कॉस वर्ग थीटा आहे, इकडे 576 छेदामध्ये 625. 625 कुठल्या जर संख्येचा वर्ग आपण काढलं की 25 वर्ग, मग 576 कुठल्या संख्येचा वर्ग, 24 वर्ग बरोबर. म्हणून याचे दोन्ही बाजूंची काय घेतली, वर्गमूळ घेतली, म्हणून कॉस थीटा बरोबर 24 छेदामध्ये 25 कशावरून, वर्गमूळ घेऊन. ज्या
पासून वर्गमूळ घेतली तेव्हा आपल्याला कॉस किती 500 वर्गमूळ किती 24 आणि 625 वर्गमूळ 25 म्हणून कॉस थीटा बरोबर किती मला 424/25 म्हणजे या ठिकाणी कॉस थीटाची किंमत काढली. आता टॅन थीटाची किंमत काढली. कशाची किंमत काढायची? टॅन थीटाची. पण टॅन थीटा आणि यांचा पण कसं संबंध जुळतो किंवा कशात परस्पर संबंध आहे का तर पाहू शकतो की टॅन जे आहे टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेदामध्ये कॉस थीटा. साइन थीटा. आता साइन थीटाची किंमत इथे दिली आपण किती 7/25 भागिले कॉस थीटा. आता कॉस थीटा आपण या ठिकाणी काढला 24/25 बरोबर. आता बघा या ठिकाणी छेद सामान्य भागावर चिन्ह आहे त्याला जर आपण गुणाकार केले तर व्यस्त होऊ शकते. म्हणजेच असं बघा 7/25 व्यस्त गुणाकारामध्ये काय व्यस्त गुणिले 25/24 म्हणजे टॅन थीटा बरोबर 7/24 बघा या ठिकाणी आपल्याला कॉस थीटा आणि टॅन थीटा यांच्या किमती काढायच्या होत्या. मी सुरुवातीला सांगितलं की हे प्रकरण अतिशय सोपं आहे फक्त एकदा समजून घेणं अपेक्षित आहे कशावरून काय काढतो बरोबर. आपण या ठिकाणी काढायचं होतं कॉस थीटा आणि टॅन थीटा म्हणून आपण सुरुवातीला जी दिलेली किंमत होती त्याचा आणि काढण्याच्या किमतीचा संबंध पाहिला तर आपण सुरुवातीला पाहिलं की साइन थीटा दिलेला आहे त्यावर कॉस थीटा काढू शकतो का ते काढू शकतो की त्यांची नित्य समानता असते की साइन वर्ग थीटा ते कॉस वर्ग थीटा बरोबर आहे त्यांची नित्य समानता असल्या कारणाने आपण त्या ठिकाणी तसा वापर करून कॉस थीटाची किंमत काढली. त्यानंतर टॅन थीटा टॅन थीटा परस्पर संबंध होता की टॅन थीटा बरोबर साइन थीटा वगैरे कॉस थीटा म्हणून त्यावर आपण टॅन थीटा बरोबर साइन थीटा त्या ठिकाणी साइन थीटा 725 कॉस थीटा 425 पुढे भागाकाराचे चिन्ह होतं आपण म्हणून गुणाकार केला म्हणजे व्यस्त दिली म्हणून 25/24 झाले 25/25 भागाला 7/24 झाले म्हणून टॅन थीटा बरोबर किती आले 7/24. हे या प्रकरणातील जे दुसरं उदाहरण जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिले जे उदाहरण अभ्यासलं त्यामध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे त्रिकोणमितीय नित्य समानता यांचा वापर करून आपण त्या ठिकाणी पहिलं उदाहरण पाहिलं. आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला तीन एक किंमत दिली त्या दोन किमती काढायचे. आपण यापूर्वीचं उदाहरण पाहिलं त्यामध्ये देखील अशाच पद्धतीने होतं की साइन थीटाची किंमत दिलेली होती आणि आपण कॉस थीटा आणि त्यानंतर टॅन थीटाची किंमत काढायची होती. आता या उदाहरणामध्ये देखील टॅन थीटा 304 तर सेक थीटा व कॉस थीटाच्या किमती काढा बरोबर. जे दिलेले असते जे आपल्या समोर असतं त्यावरून आपण जे किंमत काढेल त्याचा काय संबंध जुळतो का त्याच्यावरून काही नित्य समानता मांडता येते का यांचा विचार करायचा. जर त्यावर मांडता येत असेल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी ते उदाहरण आहे ते सोडवू शकतो. पाहूया आपण त्या ठिकाणी टॅन थीटाची किंमत दिलेली टॅन थीटा बरोबर 3/4 तर सेक थीटा व कॉस थीटाच्या किमती काढा. सुरुवातीला सेक थीटाची किंमत काढूया. तर सेक थीटाची किंमत काढण्यासाठी नित्य समानता आपल्याला माहितच आहे की सेक वर्ग थीटा बरोबर टॅन वर्ग थीटा अधिक 1 ही नित्य समानता भेटणार. या नित्य समानतेवरून आपण काय करणार त्या ठिकाणी सेक थीटाची किंमत काढणार. मग सेक थीटा सेक वर्ग थीटा बरोबर टॅन वर्ग थीटा म्हणजे टॅन थीटाची किंमत किती आहे तर 3/4 अधिक 1 मग सेक वर्ग थीटा बरोबर 3^9 4^16 अधिक 1 सेक वर्ग थीटा बरोबर 16/16 9/16 त्यानंतर 9 आणि 16 यांची बेरीज होते 25/16 आणि सेक वर्ग ते या ठिकाणी सेक वर्ग थीटा आहे तर आपल्याला नुसत्या सेक थीटाची किंमत काढायची आहे. नुसत्या सेक थीटाची किंमत काढायचं असेल तर त्याचे आपल्याला वर्गमूल घ्यावं लागेल. मग आपण या ठिकाणी दोन्ही बाजूंचं वर्गमूल जर घेतलं तर सेक थीटा बरोबर 25/5 आणि 16/4 म्हणून सेक थीटा बरोबर किती आली किंमत 5/4. कशा पद्धतीने 5/4 किंमत आपण आणली या ठिकाणी तर सेक थीटा आणि त्या ठिकाणी टॅन थीटा यांचं नित्य समानता याचं आपण सूत्र वापरलं आणि ते सूत्र असं होतं की सेक वर्ग थीटा बरोबर टॅन वर्ग थीटा अधिक 1 यामध्ये आपल्याकडे टॅन वर्ग थीटा म्हणजे टॅन ची किंमत माहित होती किती 304 304 दिली अधिकचा अधिक 1 304 म्हणून 3^9 4^16 अधिक 1 त्यानंतर 16 1 16
9 + 16 = 25 इकडे सेव्ह करून वर्ग थीटा आणि नुसतं सेफची किंमत पाहिजे होती आपल्याला, सेफ थीटाची किंमत किती, म्हणूनच आपण दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले, मग 25 * 5 = 4 16 वर्गमूळ दोन्ही बाजूचे काही संबंध आहे का त्यामध्ये, काही स्वसंबंध आहे का गुणोत्तरामध्ये, किंवा त्रिकोणमितीय नित्य समानता एक आहे याच्यावर चेक करायची. मग बघा सेक थीटा कॉस थीटा बरोबर 1/sec θ बरोबर आहे की हे आपल्याला गुणोत्तर माहिती आहे कशाच, की कॉस थीटा बरोबर 1/sec θ हे गुणोत्तर माहिती आहे. मग सर आपल्याला हे गुणोत्तर माहिती आहे तर यामध्ये कॉस थीटाची किंमत आपल्याला आहे का नाही, तीच किंमत आपल्याला काढायची. मग किंमत कशाची माहिती आहे, sec थीटाची, म्हणून 1/sec θ किंमत किती आहे 5/4 बरोबर, 5/4 ही कशाची किंमत होती sec थीटाची बरोबर. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं या ठिकाणी चार भाग असते बरोबर, ते गुणाकार लागेल तर मग काय होणार 4/5 आपण किती कशाच्या काढायचं sec थीटा आणि cos थीटा, मग sec थीटाची किंमत आपण या इथे जे आपल्याला नित्य समानता दिसते या नित्य समानतेवरून आपण काय केले त्या ठिकाणी sec थीटाची किंमत काढली आणि त्रिकोणमितीय गुणोत्तरावरून आपण त्या ठिकाणी cos थीटाची किंमत जी आहे ती काढली आहे. हे गणित तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवलं तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 परीक्षेला मार्क्स मिळू शकतात. आणि असे जे उदाहरण आहे की यामध्ये फक्त तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तर, त्रिकोणमितीय नित्य समानता आणि त्या त्रिकोणमितीय गुणोत्तरामधला सहसंबंध. किती दिलेला असते त्याचा कोणत्या त्रिकोणमितीय गुणोत्तराशी सहसंबंध जुळतो का, दिलेल्या किमतीशी त्या कुठल्या त्रिकोणमितीय नित्य समानताशी जुळतो का, असा विचार करायचा. जर आपण ते केलं गेलं तर नक्कीच त्या ठिकाणी जे काही उदाहरण असेल, कितीही मोठं उदाहरण असेल, पण ते तुम्ही सोप्या पद्धतीने लिहू शकता आणि परीक्षेला मार्क्स मिळवू शकता. अशा पद्धतीने आपण जे सारांशाचे 6.1 म्हणजे दुसरं उदाहरण जे आहे ज्यामध्ये आपल्याला sec θ आणि cos θ ची किंमत काढायची होती, ते आपण या ठिकाणी